हे फ्रेंड्स, हॅलो. मी शीतल. आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल काहीतरी गोड. मस्त रेसिपी दाखवते तुम्हाला होळीमध्ये करण्यासाठी. म्हणजे घरी जर पाहुणे आले किंवा नातेवाईक मित्र, तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते आधी. हे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून. खोबरं आणि सुकं ड्रायफ्रूट आहे हे सगळं. चारोली घेतली आपण थोडीशी. इथं बादाम घेतलेत, काजू घेतले. ह्यांना आपण फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे फ्राय पॅनमध्ये. तर चला मग सुरुवात करूया. साहित्य आपण भाजून घेऊया. गॅस आपण ऑन केलेला आहे. सर्वात आधी आपण भाजणार आहोत खोबरा. हे पहा, आपण बादाम आणि काजू पहिलं थोडेसे रोस्ट करून घेणार आहे. म्हणजे फ्राय पॅन जास्त गरम नाही आहे म्हणून मी आधी बादाम आणि काजू टाकले, हे जळणार नाही म्हणून. नंतर आपण खोबरा आणि खारीक जे बारीक करून ठेवले ते भाजून घेणार आहोत. तर ह्याला हलवत राहायचं आहे. आपण हलवत राहायचं आहे ना. आपण चारोळी पण टाकलेली, चारोळी नंतर टाकायची, म्हणजे ते जळणार नाही. चारोळी लवकर जळते म्हणून आपण ते नंतर टाकायचं. हे पहा, हे अशा प्रकारे आपण भाजून घेतले. आता यांना आपण बारीक चॉप करून घ्यायचं बादाम आणि काजू. जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढं बारीक करू शकता. आणि एक साहित्य राहिलं होतं दाखवायचं. आपण एक वाटी खवा घेतलेला आहे, तर खवासुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे. खवा भाजण्यासाठी आपण आधी तूप फ्राय पॅनमध्ये तूप घालायचं आपल्याला थोडंसं, जेणेकरून खवा चिटकणार नाही खाली. हा आपला खवा भाजलेला आहे. आता खवा भाजताना गॅसचा फ्लेम बारीक ठेवायचा आहे. तूप टाकल्यामुळे ते चिटकत नाही आहे खाली. आणि तुम्हाला हवं असलं तर ह्याचा तुम्ही थोडासा रवा देखील मिसळू शकता क्वांटिटी वाढवण्यासाठी. बट आपल्याला एवढी क्वांटिटी नाही करायची आहे. हे आपण थोडंच करणार आहोत. आणि खवा घातला तरच तुम्हाला चव येणार आहे खूप छान. हे फक्त ड्रायफ्रूटवाला, हे जे तुम्ही ऐकलं असेल होळीमध्ये जे खातात गुजिया म्हणतात, हे आपण ते बनवणार आहोत. हे पण सर्व साहित्य आता आपण बदाम आणि काजू बारीक चॉप करून घेत आहोत. तर हे पहा, आपलं सारण तयार झालेलं आहे. मी ह्याच्यात गूळ टाकलंय. तुम्हाला हवं असेल तर साखर घालू शकता तुम्ही, जर गूळ आवडत नसेल तर. पिठी साखरही घालू शकता किंवा जाड साखर घेतली तरी चालेल. जाड साखर थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. आता तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यासाठी आपण तयार केलेला डव मैद्यापासून. हे पहा, मी दोन कलरचे केलेले, एक ग्रीन आणि एक केसरी. मैदा आपण मळून घेतला होता अर्धा तासा आधी आणि ह्याला भिजायला ठेवलं होतं. छान भिजलेला आहे, पाहू शकता पीठ कसं आहे. ह्याच्यात आपण फूड कलर घातलेला आहे, ऑर्गॅनिक फूड कलर आहे तो. आता हे दोन्हीचं आपण करायला घेऊया. मी दाखवते तुम्हाला. हे पहा, आपल्याकडे करंजी करायचं साहित्य आहे. आपण ह्याच्यातही करू शकतो किंवा मग हे पण आहे ह्याच्यातही खूप सुंदर छोटे छोटे होणार आहे, जे लहान मुलांना खूप आवडेल असे डिझाईन आहे. तर आपण तयारी करून घेऊया, बनवायला सुरुवात करूया. चला तर पहा, असे छोटे छोटे पोळ्यासारखे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला हवा असेल तर सारणामध्ये तुम्ही थोडंसं वेलची पावडरही टाकू शकता. मला आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता.
हे पहा किती छान निघाले, दोन्ही साईडने आपण वेगवेगळे कलर केलेला आहे, खूप सुंदर। आता आपण याला तळून दाखवणार आहे, तर आपण अजून थोडेसे करून घेऊया आणि मग तळायला सुरुवात करूया।